नमस्कार, मी सौ अर्चना पलांदुरकर परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। तुम्हाला माहितीच आहे, 12वी मराठी मीडियमचा आपण चौथा पाठ सुरू केला आहे, पर्यावरण संरक्षण पद्धती। आणि या पाठांतर्गत हा आजचा माझा नवीन व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण इको टुरिझम किंवा पर्यावरण पूरक टुरिझम जे आहे ते आपण बघणार आहोत। इको टुरिझम जरा सोप्पा शब्द आहे। आतापर्यंत आपण बरेच मुद्दे याच्यातले कव्हर केले आहेत, दोनच मुद्दे राहिले आहे। इको टुरिझम एकदम छोटासा पार्ट आहे, तो मी आज संपवणार आहे। आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओ नंतर हा पाठ आपला संपणार आहे, आपण नवीन पाचवा पाठ सुरू करणार आहोत। लवकरच मी हा कोर्स तुमचा कम्प्लीट करणार आहे। आता इथे पर्यावरण पूरक टुरिझम किंवा इको टुरिझम ज्याला आपण म्हणत असतो, तर याला आपण शाश्वत टुरिझम असं पण म्हणू शकतो। टुरिझम म्हणजे इथे काय म्हणायचं आहे त्यांना, की जेव्हा आपण कुठे फिरायला जातो किंवा आपलं काही प्लॅनिंग असतं की आपल्याला कोणत्या स्थळाला, प्रेक्षणीय स्थळाला जे आहे ते भेट द्यायची आहे, तर ते ऐतिहासिक असू शकतं किंवा ते निसर्गरम्य असू शकतं किंवा ते धार्मिक स्थळ असू शकतं, तर या सगळ्या स्थळांवर जेव्हा आपण भेट देत असतो तेव्हा ते एक आपली शाश्वत भेट असली पाहिजे। तर त्याच्या हिशोबाने इको टुरिझम हा शब्द जो आहे तो आपल्या याच्यामध्ये चलनामध्ये आलेला आहे। आणि आता सध्यामध्ये तो खूप आपण त्याला हॅपनिंग शब्द म्हणू शकतो, खूप वापरला जातो। कारण हे जे पॅन्डेमिक होतं त्याच्यानंतर लोक आता बाहेर निघायला लागले, घराच्या बाहेर फिरायला जायला लागले आहेत, आणि थोडंसं पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता वाढलेली आहे। त्याच्यामुळे बाहेर जाणाऱ्या बऱ्याच लोकांशी जेव्हा मी बोलते किंवा त्यांचे अनुभव ऐकते, तर माझ्या लक्षात येतं की सगळ्यांना असं वाटत असतं की कुठे आपण गेल्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये आणि आपल्याकडनं कमीत कमी कुठल्याही गोष्टींची हानी झाली पाहिजे किंवा कमीत कमी आपल्याकडनं दुष्परिणाम झाले पाहिजे याचा विचार सगळेजण करतात। आता इथे इको टुरिझम जे आहे याच्यामध्ये पर्यावरण पूरक तत्वे दिलेले आहेत काही। तर पर्यावरण पूरक तत्वे मध्ये काय म्हणणं आहे त्यांचं, की मुख्यत्वाने जेव्हा आपण कुठे फिरायला जातो, म्हणजे मी छोटे छोटे उदाहरण घेईल याच्यामध्ये, तर कुठे आपण फिरायला जातो किंवा क्षेत्र भेटीला जातो, ते ऐतिहासिक स्थळ असू शकतात, ऐतिहासिक स्थळामध्ये एखादी किल्ला असू शकतो, तर तिथल्या कुठल्याच जी संपत्ती आहे, म्हणजे आपण त्याला शासन संपत्ती म्हणू शकतो किंवा जी आपल्या देशाची संपत्ती आहे, तर तिच्याशी छेडछाड करायची नाही। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की जिथे कुठे आपण जातो आहे ते जे स्थानिक लोक आहे आणि जे पर्यटक आहे, तर त्यांच्यामध्ये एक समन्वय साधला गेला पाहिजे। त्यांच्यामध्ये आपण म्हणू की चांगले रिलेशन बनले पाहिजे, म्हणजे कुठल्या प्रकारची आपण तिथे भानगड किंवा असं करून येता कामा नये, आणि तिथल्या लोकांना, त्याच्यापासून स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे किंवा त्यांनी काहीतरी स्पेशल वस्तू कुठे विकायला आणली असेल। जसं खूप असं खोलात जाण्यापेक्षा साधं उदाहरण तुम्हाला देते, एखादी स्थळाला आपण भेट द्यायला गेलो आहे, तिथे साधे बोरं विकणारे असतील किंवा काही रान भाज्या किंवा रानफळं विकणारे असतील, तर आपण त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह झालं पाहिजे। म्हणजे काय होईल, तिथली जैवविविधताही आपल्याला शिकायला मिळेल की तिथे कुठल्या प्रकारचे फळं आहेत ते प्रामुख्याने निघतात, आपल्याकडे जे मिळत नाही, आणि त्याची चव कशी आहे, आणि त्याच्याने काय होईल, त्यांना रोजगार पण मिळेल। म्हणजे तिथल्या जे जो कोणतं झाड असेल, जर तुम्हाला आरवण्यात जर माहिती असेल तर बारीक आरोण्या असतात, तर दुर्मिळ झालेले आहे, पण असं कुठे आरोण्याचं झाड असेल त्या भागामध्ये तर ती आपल्याला खायलाही मिळेल, म्हणजे आस्वादही घ्यायला मिळेल, सोबतच सोबत त्या झाडांचं संवर्धन पण होईल। म्हणजे त्यापासून जेव्हा त्यांना पैसे मिळायला लागतील किंवा त्याच्यापासून त्यांना मोबदला मिळायला लागेल, तर ते नक्कीच संवर्धन करतील की या झाडापासून आपल्याला हा हा फायदा होणार आहे। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला संबंध जे आहेत स्थानिक लोकांशी तिथे मेंटेन करायचे आहे। त्याच्यानंतर स्थानिक लोकांसोबत आपल्याला तिथल्या स्थानिक लोकांमुळे जी काही माहिती मिळेल आपल्याला तिथल्या पर्यटनाची, ती आपल्याला बाहेरचे लोक येऊन देऊ शकणार नाही किंवा आपल्याला स्वतःलाही घेता येणार नाही। त्यांच्या जन्मापासून किंवा त्यांनी मुळातच ते सगळं बघितलेलं असतं, तर ते त्यांच्याशी आपल्याला खूप चांगले संबंध ठेवून त्या सगळ्या गोष्टी शिकता येईल। आणखी त्याच्यानंतर आपल्याला तिथल्या जे काही हेरिटेज आहे किंवा जी काही तिथली वैशिष्ट्ये आहे, ती सगळे बघताना आपण म्हणू दक्षतापूर्वक बघायची आहे किंवा दक्षतापूर्वक घ्यायची आहे, जेणेकरून तिथल्या कुठल्याच गोष्टीला हानी होणार नाही आणि समोर ते पर्यटन जे आहे ते आपल्याला लांब असं ठेवता येईल किंवा त्याला सस्टेन करता येईल, ठेवता येईल, त्यालाच आपण शाश्वत म्हणू। आता जेव्हा तेव्हा आपण पर्यटनाला जातो किंवा पर्यटक म्हणून जातो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे, काय करायचे आणि काय नाही करायचे ते आपल्या पुस्तकात दिलेलं आहे। आता काय करायचे मध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे
की जिथे कुठे आपण जातो आहे त्या जागेची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, आपल्यासोबत एक गाईड घेणे आवश्यक आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपल्याला सगळी माहिती तिथली मिळेल. त्याच्यानंतर कुठूनच आपल्याला जी जे काही आपण समजा प्राणी बघतोय कुठल्या जंगलामध्ये गेलेलो आहे तर लांबून बघायचे किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्याकडून गोंगाट होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर जो ड्रेसअप असतो किंवा ज्या प्रकारचा परिधान आपण करतो तो जंगलाला साजेसा असला पाहिजे, किंवा त्या जिथे कुठे आपण जातो आहे हे त्या पर्यटनाशी साजेसा असायला पाहिजे. म्हणजे जसं जंगलात आपण फिरायला जातोय आणि खूप लांब लसक असं काहीतरी आपण घातलेलं आहे किंवा खूप भडक भडक रंग घातलेले आहे तर ते प्राण्यांना विचलित करू शकतात. म्हणून तुम्ही बघत असाल बरेचदा डिस्कवरी किंवा असे जे आपण चॅनल बघतो त्याच्यावरती जे होस्ट असतात किंवा ते जंगलात जाणारे लोक असतात त्यांचा परिधान बिलकुल जंगलाला साजेसे डल कलर त्यांनी घातलेले असतात, जेणेकरून तिथल्या प्राण्यांना ते रिफ्लेक्ट होऊ नये किंवा त्यांच्या डोळ्यावर परिणाम होऊ नये आणि तुम्ही हायलाइट होऊ नये. म्हणून अशा छोट्या छोट्या दक्षता आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की कचरा कुठेही फेकायचा नाही. आपण जेव्हा जातोय तेव्हा तो कचरा कचरापेटीतच फेकता येईल याची काळजी घ्या. जर कचरापेट्या उपलब्ध नसतील तर आपल्यासोबत एक पिशवी कॅरी करा, त्याच्यामध्ये सगळा कचरा भरून आणा आणि मग जिथे कुठे तुम्हाला कचरापेटी मिळते तिथे तो टाका. जंगलामध्ये टाकणार नाही किंवा कुठल्या पर्यटन स्थळावर टाकणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यानंतर आपल्याला तिथे जे काही आपण खातोय फास्ट फूड किंवा काही ते शक्यतोवर टाळण्याचा प्रयत्न करायचा, कारण त्याचा जे आवाज होईल त्याच्यामुळे प्राण्यांना त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर कुठल्याच जे प्राणी आहेत त्यांची नक्कल करून किंवा त्यांच्यासारखं त्यांना ज्या गोष्टींनी त्रास होईल त्यांच्यासारखं बिहेव करून तसं करणं बिलकुल करायचं नाही आपल्याला. आता आपण नेहमीच कुठेतरी जात असतो किंवा फिरायला जात असतो तर छोट्या छोट्या या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात नेमक्या काय काय करायच्या असतात त्या, आणि कुठेही जी काही आपल्याला मजा घ्यायची असते ती बिलकुल त्या वातावरणाशी समरस होऊन घ्यायची. म्हणजे तिथे आपण नुसतंच फोटो काढतोय किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करतोय किंवा शूट करतोय या गोष्टी शक्यतोवर टाळायच्या. तुम्हाला माहितीच आहे बरेच व्हिडिओ असे असतात की ज्याच्यामध्ये एखादी जंगली श्वापद जे आहेत ते कोणाला तरी धावा बोलत असतं आणि त्यावेळी सुद्धा लोक व्हिडिओ करत असतात. म्हणजे त्या माणसाला वाचवायचं तर दूर पण त्या घटनेचं शूटिंग करत असतात तर बिलकुल म्हणजे न शोभण्यासारखं, माणुसकीला न शोभण्यासारखं वर्तणूक आहे. बरेच तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ज्याच्यामध्ये सेल्फी काढायच्या नादामध्ये खाईत पडलेले लोक असतात किंवा बोट पलटलेली आहे सेल्फी काढण्याच्या नादामध्ये. तर आपल्याला आपण आनंद घ्यायला गेलेलो आहे, तिथून काही वाईट आपल्यासोबत अनुभव आणायला गेलेलो नाही आहे. तर जेव्हा केव्हा पर्यटनाला आपण जातो कुठेही असो, तुमच्या शहरामध्ये तुम्ही एखादी बगीचात जरी फिरायला गेले असेल तरी बेसिक काही मॅनर्स असतात पर्यटनाचे ते आपण फॉलो केले पाहिजे आणि नक्कीच केले पाहिजे, तरच हे पर्यटन किंवा हे जे सौंदर्य आहे ते समोरच्या पिढ्यांसाठी टिकून राहील. आता काय करायचं नाही ते लक्षात घ्या. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्येच कव्हरअप झालेल्या आहे. पहिलं तर मी सांगितलं की मोबाईल फोन किंवा शूट करणे हे सगळं टाळा. दुसरं आपण कुठे गेलो की तिथल्या झाडांचे काही फुलं तोडण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादी तिथनं काही स्पेसिमेन आणण्याचा प्रयत्न करतो. स्पेसिमेन म्हणजे काय, काहीतरी उचलून. तुम्हाला एक उदाहरण सांगते, मी आताच फिरायला जाऊन आली तर त्या समुद्रामध्ये स्टार फिश होती, ती इतकी सुंदर दिसते बिलकुल, म्हणजे तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं असेल त्याच्यापेक्षाही खूप सुंदर. तर आमच्यासोबत दुसरे पर्यटक होते, त्यांनी लगेच पॉलिथिन काढला आणि त्याच्यामध्ये ती स्टार फिश टाकली, बांधलं आणि ते गावी न्यायच्या तयारीत होते. तर प्लीज असं काही करू नका, कारण ती तो समुद्रातला जीव आहे आणि तो समुद्रातच जगू शकतो. आपण जर त्याला बाहेर नेलं तर तो जगणारही नाही आणि त्याच्या घरापासून त्याला दूर नाही करायचं, म्हणजे हे बेसिक आपल्याला समजलं पाहिजे. तो कुठूनच अशा गोष्टी कलेक्ट करून आणायच्या नाही, झाडाच्या फांद्या तोडणे, फुलं तोडणे हे सगळे प्रकार करायचे नाही, शक्यतोवर टाळायचे हे सगळे प्रकार. त्याच्यानंतर आपल्याला आणखी काळजी घ्यायची आहे की आपल्या ओरडण्यामुळे, किंचाळण्यामुळे, आवाजामुळे आपण जिथे कुठे फिरायला जातोय तिथे काही जंगली श्वापद असतील त्यांना त्रास होऊ नये किंवा कुठल्याच प्राण्यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची. गोंगाट करायचा नाही, गट छोटे छोटे करायचे. जेव्हा आपण सहलीला जातो किंवा पर्यटनाला जातो छोटे गट करायचे, म्हणजे आपण जर कॉलेजचं पिकनिकला जरी जातोय तर आपण कुठे फिरतोय तर 10-10 गट करून आपल्याला फिरता येईल, म्हणजे जंगली श्वापद जे आहेत त्यांना त्रास होणार नाही, आवाज होणार नाही. शक्यतोवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी पर्यटनाला वेळ घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये
प्राण्यांना त्रास होत नाही. त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी, पॉलिथिन कुठे जंगलात किंवा इतरत्र फेकू नका, कारण ते बेसिकली समुद्राचं मी तुम्हाला सांगेन. समुद्रामध्ये आपण कुठे फिरायला गेलो, नदीमध्ये समुद्रामध्ये, जेव्हा तो पॉलिथिन आपण टाकतो तो पॉलिथिन असा उलटा होतो आणि असा शेप असतो त्याचा पॅराशूट सारखा, तो पाण्यात तरंगत असतो. तर जेलीफिश सेम तशीच दिसते पॉलिथिन सारखी. तर बरेच ज्या माशा असतात ते जेलीफिश समजून पॉलिथिन खातात आणि मग समोर त्यांचं पूर्ण सायकल खराब होतं किंवा त्यांचा मृत्यू होतो. त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत, म्हणजे बिलकुल छोट्या छोट्या, खूप आपण टाळू शकतो. आम्ही जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातो तर आमची एक टेंडन्सी असते की आम्ही आमच्यासोबत एक पिशवी जी आहे ती कॅरी करतच असतो. त्याच्यामध्ये सगळा कचरा आम्ही गोळा करून आणतो, कधी कधी तो कुठे डस्टबिन मिळाला नाही तर घरपर्यंत वापस आणतो आणि मग तो कचरापेटीमध्ये टाकतो. म्हणजे काय होतं, आज मी कचरा करेल, उद्या कोणीतरी दुसरा तो आणखी त्याच्यात कचरा करेल, परवा आणखी कचरा करेल, असं करून पिढ्या दर पिढ्या आपण जो पर्यावरणाचा जो आनंद आहे, पर्यटनाचा जो आनंद आहे, तो विस्कटित करून टाकू आणि नुसतंच कचराच कचरा आपल्याला बघायला मिळेल. आताही तुम्ही फिरायला जात असाल, पर्यटनात जात असेल, तर बघा तुम्हाला समुद्रकिनारा असो किंवा नदी असो किंवा कुठला जंगल असो, अशी एकही जागा नसते जिथे तुम्हाला पॉलिथिन बघायला मिळणार नाही. दुर्मिळच्या दुर्मिळ प्रजाती आपण बघायला जातो जंगलांमध्ये, त्या आपल्याला आढळत नाही, पण आपल्याला पॉलिथिन मात्र आढळतात. कोणी टाकलेले आहे, आपल्याचपैकी कोणीतरी केलेलं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पर्यटनाच्या वेळी लक्षात ठेवायच्या आहे आणि इको टुरिझम जो आहे तो आपल्याला डेव्हलप करायचा आहे. भारतामध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे याचं डेव्हलपमेंट सुरू आहे. बऱ्याच राज्यांमध्ये पॉलिथिनवरती बंदी आहे, जंगलामध्ये पॉलिथिन घेऊन किंवा कॅरीबॅग घेऊन तुम्ही जाऊ शकत नाही. तर हे खूप चांगला आपण म्हणू की एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि अशा इनिशिएटिव्हमुळे आपण आपलं टुरिझम जे आहे ते पर्यटन जे आहे ते वाचवणार आहोत. ठीक आहे, तर हे झालं आपलं पर्यटन. आणि याच्यामध्ये इको टुरिझममध्ये खूप असं महत्त्वाचं हेच आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. तर ह्या बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि इथे हा व्हिडिओ मी संपणार आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. प्लीज काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि बघत राहा. याच्यानंतरच्या व्हिडिओ नंतर आपला हा पाठ संपणार आहे, आपण पाचवा पाठ सुरू करणार आहोत. साईड बाय साईड तुम्हाला जर्नल आणि प्रोजेक्टचे क्वेश्चन किंवा ते कसं करायचं याची व्हिडिओ मी टाकणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.